नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आज पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर साधला निशाणा. खासदार अमोल कोल्हेंनी घेतली आळंदीमधील प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक. शिरूर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू. आणि लोणावळ्यात चोरांचा प्रतिकार करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा चोरांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करावा असं या सरकारला आव्हान करतो असं पाटील यांनी यावेळी नमूद केलंय. यावेळी त्यांनी अन्य विषयांवरही भाष्य केलंय. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायला, अभिवादन करायला आम्ही आलो. आज सहन करून त्यांनी मुलींचं शिक्षण चालू ठेवलं नसतं तर आज ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ताई इथे मीडियाच्या प्रतिनिधी उभ्या आहेत त्या बहुतेक उभ्या राहिल्या नसतं. या सरकारला सुद्धा माझी सूचना आहे, आव्हान आहे की त्यांनी अशी सावित्रीबाई फुलेंशी संबंधित जी जी ठिकाणं आहेत ती लोकांना प्रेरणा देणारी असल्यामुळे त्या ठिकाणी खूप चांगला निधी दिला पाहिजे. जे काम त्यांच्या जन्मस्थानी सुरू आहे ते पूर्ण केलं पाहिजे. भाजपा नेते आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शुक्रवारी शिवसेनेवर निशाणा साधलाय. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेकडे एकनाथ खडसे यांना देण्यासारखं आहे तरी काय असा सवाल त्यांनी केलाय. आता शिवसेनेकडे द्यायला काय शिल्लक आहे? नातावू इतके छोटे नाही आहेत की काहीतरी शिवसेना देणार आहे म्हणून शिवसेनेकडे जाईल. नाराजीच्या विषयामध्ये माझी तर भेट झाली आहे पण केंद्रीय कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डांची पण त्यांची भेट झाली. आम्ही दोघांनी त्यांचं सगळं म्हणणं समजून घेतलेलं आहे, त्यांना आश्वस्त केलेलं आहे की यात ज्यांचा ज्यांचा दोष आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. आणि माननीय नाथाभाऊ ऑलरेडी आमच्या पक्षाचे पक्ष उभा करण्यातले मोठे नेते आहेत, त्यांना पक्षामध्ये मानाचं स्थान राहील. विद्यमान सरकारनं नीतीमूल्य सोडली आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांचं काहीही पडलं नाहीये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला, आता बस त्यांना बाकीच्यांशीही काही देणं घेणं नाहीये. दिवाकर रावते, भास्कर जाधव यांना त्यांनी डावललंय. अजूनही अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीनं घ्या, बघा काय होतं ते. माझं त्यांना हे आव्हान आहे असंही पाटील म्हणाले. खासदार अमोल कोल्हे यांनी आज आळंदी नगर परिषदेत पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आळंदी शहराचे प्रश्न जाणून घेतले. मात्र यावेळी नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आळंदीतील समस्यांचा पाडाच सुरू केल्याने अमोल कोल्हेंच्या डोक्याला मनस्ताप झालाय. तीर्थक्षेत्र आळंदी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि तीर्थक्षेत्र आळंदीचे प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी आज खासदार कोल्हे यांनी एक बैठक घेत आढावा घेतलाय. यावेळी शहरातील समस्यांचा पाडा ऐकून आमदार थक्कच झालेत. दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजपाकडून द्वेषाचे राजकारण सुरू झाले असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी भाजपावर टीका केली आहे. राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यात आलंय. यावर बोलताना कोल्हे यांनी ही प्रक्रिया दिली आहे, तसेच या प्रक्रियेवर शंकाही उपस्थित केल्यात. आज आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर या मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली. एकूण नगर परिषदांच्या कामांचा एकूण आढावा, नगरसेवकांना असलेले आक्षेप, नागरिकांचे प्रश्न या संदर्भात झाली. परंतु खरोखर चिंतेची बाब अशी आहे की घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्ही बाबींविषयी अजून बरीच प्रगती करायची ही गोष्ट समोर आली. विशेषतः आळंदीचा जर आपण विचार केला तर आजही आळंदीच्या नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, हे अत्यंत खेदाची गोष्ट ही गोष्ट समोर आली. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जी कामं करण्यात येणार आहेत या कामांची मी स्वतः आळंदीमध्ये येऊन पुन्हा एकदा पाहणी करणार आहे. त्यासाठी पूर्ण एक दिवस हा आळंदीतल्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी देण्याचा माझा स्वतःचा मानस आहे. ज्या पद्धतीनं काहीही करून नागरिकांच्या सोयीसाठी, नागरिकांच्या सुविधांसाठी आणखी कार्यक्षमतेने प्रशासन कशा पद्धतीने काम करेल हे पाहणं मला वाटतं हे जास्त गरजेचं. पुणे ग्रामीण परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे रात्री पक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू पावत असल्याचे प्रमाण देखील वाढत आहे. शिरूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा पुन्हा एकदा मृत्यू झालाय.
पुणे नगर महामार्गावर घावटे मळ्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झालाय. रात्री उशिरा शिरूर मधील घावटे मळ्याजवळ भरधाव ट्रकची रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला धडक बसली. धडक इतकी जोरात होती की बिबट्या उडून रस्त्याच्या दुभाजकावर आदळला. दरम्यान त्या ठिकाणाहून जाणारे रिक्षा चालक यांनी पोलीस आणि वन विभागाला याबाबत कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबटा या अपघातामध्ये मरण पावल्याचे स्पष्ट झाले. आज दिनांक 3/1/2020 मध्ये एक बिबट्याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन केलं असतं. त्यांचं ब्रेन हेमरेज होऊन तो मृत झालेला आढळला. तो अंदाजे 4 वर्ष वयाचा होता. नरजातीचा बिबटा होता. रस्ता क्रॉस करताना ॲक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू झाला. भर दिवसा घरात चोरी करण्यासाठी आलेल्या अज्ञात चोरांचा प्रतिकार करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागलाय. अज्ञात चोरांच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली आहे. लोणावळा शहरात अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी केली आहे. घरात असलेल्या वृद्ध महिलेसोबत झटापटीत महिलेचा मृत्यू झालाय. अज्ञात चोरट्यांनी कपाट उचकटून त्यातील 1 लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम पोबारा केलाय. रेश्मा पुरुषोत्तम बनसल असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. ही घटना दुपारी 1 सुमारास उघडकीस आली असून लोणावळा शहरातील द्वारकामाई सोसायटीमध्ये ती घडली आहे. मृत्यू झालेल्या रेश्मा यांची 2 मुले पुणे शहरात असून ते सनदी लेखापाल आहेत, तर 5 मुली विवाह झाला असून इतर शहरात राहतात. दरम्यान लोणावळा पोलिसांना ही माहिती पोलीस ठाण्यात जाऊन देण्यात आली आहे. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. डिसेंबर महिना थंडीशिवाय गेल्यानंतर आता नव्या वर्षामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके पसरल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पुणे मुंबई यशवंतराव द्रुतगती मार्गावर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान पसरल्यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येते. शहरातील किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन काही दिवस थंडी पूर्णपणे गायब झाली होती. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात 7 ते 8 अंशांनी वाढ होऊन तापमान 15 ते 18 अंशांवर पोहोचले गेले. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. आज हवेतील गारव्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके पसरले होते. अगदी काही अंतरावरील देखील अस्पष्ट होते. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना या धुक्याचा आनंद घेता आला. वाहन चालक मात्र वेळ मर्यादा पाळत वाहन चालवताना दिसू लागले. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर देखील दाट धुक्यांची चादर पसरलेली दिसतीये. सूर्य उगवलेला असला तरीही धुके पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गाड्यांचे इंडिकेटर लावूनच वाहने चालवावी लागतात, तर वाहन चालक रस्त्याच्या कडेला थांबून धुके निवळण्याची वाट पाहत आहेत. येत्या रविवारी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेतर्फे राज्यस्तरीय कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय श्रमिक आघाडी भारतीय जनता पार्टी प्रणित या संघटनेच्या राज्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधींचा येत्या रविवारी राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. कामगारांचे प्रश्न, अधिकार, कामगारांचे भविष्य, कायमस्वरूपी काम, औद्योगिक कामगार न्यायालयातील प्रलंबित खटले, निकालाची होत नसलेली अंमलबजावणी, कामगार चळवळीची केली जाणारी बदनामी, अशा विविध प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे भारतीय जनता पार्टी प्रणित अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. चाललेल्या कामगार चळवळीच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश झोत टाकण्यासाठी रविवारी 5 जानेवारी 2020 आचार्य अत्रे रंग मंदिरमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील कामगार प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन या मेळाव्याला लाभणार आहे. त्याचप्रमाणे ते या कामगारांच्या राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या कामगारांच्या व्यथा ऐकून घेणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार गिरीश बापट साहेब उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आहेत. अमर साबळे खासदार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महेशदादा लांडगे या शहराचे महापौर, त्याचप्रमाणे पुणे शहराचे महापौर, या शहराच्या स्टँडिंग कमिटी चेअरमन, पक्षनेते, विविध मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. परमहंस योगानंदांनी शिकवलेल्या क्रिया योगाला 100 वर्ष पूर्ण होण्याच्या औचित्यावर हा उत्सव साजरा करण्यासाठी आनंद संघद्वारे या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आलंय. 12 जानेवारी 2020 रोजी बी द चेंज वॉकथॉनचे आयोजन करण्यात आलंय. आरोग्य, दया, करुणेकडे विशेष लक्ष देणे हा या वॉकथॉनचा उद्देश आहे. हा कार्यक्रम वृंदावनच्या विधवा मातांच्या जीवनावर समर्पित आहे. हे वॉकथॉन युनिव्हर्सिटी सर्कलपासून सुरू होणार, जे मुलांपासून प्रौढांसाठी देखील खुले असेल. वॉकथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती 10 किंवा 3 किलोमीटर यातील कोणतेही अंतर निवडू शकतात. येथे वेगवेगळ्या वर्गासाठी भिन्न श्रेणी आहेत. तो हम लोग 12 जनवरी को पुणे युनिव्हर्सिटी में बी द चेंज वॉकथॉन करने जा रहे हैं. लास्ट ईयर 1600 लोग आए थे और इस साल भी हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि 2,000 से 3,000 लोग उसमें पार्टिसिपेट करें. ये सुबह 6 बजे स्टार्ट होगा वॉकथॉन और ये एक 100% फंड रेजर है वृंदावन की जो विधवा माताएं हैं, विडो मदर्स के लिए. हमारा वृंदावन में एक काम है, परमहंस योगानंदा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट, वहाँ के डायरेक्टर भी आ रही हैं एंड मैं आप सबको इस वॉकथॉन में इन्वाइट करूँगा. सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री. सावित्रीबाईच्या प्रयत्नामुळेच आज शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणूनच सावित्रीच्या लेखी अभिमानानं उभ्या आहेत. आज सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम. लेखी आम्ही सावित्रीच्या. सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाची दशा आणि दिशा समजावून सांगितली. दीनदलित स्त्रियांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी या दाम्पत्याने आयुष्यभर प्रयत्न केले. सावित्रीबाईच्या प्रयत्नातून आज शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली आहे आणि म्हणूनच सावित्रीबाईंच्या लेखी अभिमानाने उभ्या आहेत. ज्या काळात स्त्रीला मानाचं स्थान मिळत नव्हतं, शिक्षणापासून स्वातंत्र्यापासून स्त्रीला दूर ठेवलं जायचं, त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यात शिरवळपासून जवळच नायगावच्या खंडूजी नेवसे पाटलांना कन्यारत्नाचा लाभ झाला. हाच तो वाडा ज्या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला. या चांगणात त्या खेळल्या बागडल्या असतील, हेच त्यांचं घर जिथे त्या घडल्या. आजचा दिवस आपल्या महिलांसाठी खरंच भाग्याचा दिवस. आज सन्माननीय सावित्रीबाई फुले यांची जयंती. सन्माननीय सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक मानाचा मुजरा. ज्यांच्यामुळे आपण आज शिकलो, ज्यांच्यामुळे आज आपण कर्तृत्ववान झालो, ज्यांच्यामुळे आपण आज सक्षम झालो, अशा सन्माननीय सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. आपल्या महिलांनी खरंच या सन्माननीय सावित्रीबाई फुले यांचा घेऊ तेवढा आदर्श कमी आहे. त्या काळामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं. त्यांनी विरोध पत्करून स्वतःच्या अंगावर शेणगोळे खाऊन सुद्धा स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतः कर्तृत्ववान झाल्या. त्या काळात तेवढं तसं वातावरणही नव्हतं. आज त्यांच्यामुळे आज आपण मुक्तपणे संचार करू शकतो, मुक्तपणे आपण शिक्षण घेऊ शकतो आणि शिक्षण घेतल्यामुळेच आज आपण उच्चस्थानी विराजमान सुद्धा होऊ शकतो. अशा सन्माननीय सावित्रीबाई यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे आणि सर्व महिलांनी सक्षमपणे कर्तृत्ववानपणे आज समाजामध्ये आज आपल्या स्त्रियांचा एक सक्षम, एक परिपूर्ण असा आदर्श ठेवणं गरजेचं आहे. आपल्यासमोर एवढ्या सुंदर, एवढ्या प्रतिष्ठित, एवढ्या कर्तृत्ववान महिलांचा ज्यावेळी आदर्श असतो त्याच्यावर पावलावर पाऊल टाकणं हे आपल्या महिलांचं एक काम असतं. पुरुषांच्या खांद्याला खांदा देण्यासाठी आपल्याला 50% आरक्षण आहे. त्या काळामध्ये सन्माननीय सावित्रीबाई फुले जेव्हा लढत होत्या तेव्हा त्यांचे पती महात्मा फुले यांनी खरं पाठिंबा दिला होता आणि आता त्यांच्याचमुळे आपल्याला घराघरातून सुद्धा पाठिंबा मिळतो. फक्त गरज आहे ते आपण सिद्ध करून दाखवण्याची. खंडूजी आणि लक्ष्मीबाईंची एकुलती एक लाडकी लेख सावित्रीबाई. सावित्रीबाई हाडापिरानं मजबूत आणि थोराड होत्या. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळं सावित्रीबाईंसाठी नवरा मुलगा शोधायची मोहीम सुरू झाली.
1840 सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा विवाह संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई अवघ्या 9 वर्षाच्या तर ज्योतिबा 13 वर्षाचे होते. लग्नानंतर फुले दाम्पत्यांना मूल नसल्याने त्यांना नको ते सोसावे लागले. पण ज्योतिबांच्या साथीने सावित्रीबाईंनी यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याबरोबरच त्यांच्या आईला सुद्धा सांभाळलं. ही सावित्रीबाईंच्या मनाच्या मोठेपणाची साक्षच. आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी. चूल आणि मूल ही भावना मोडीत काढून स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या, स्त्रियांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी स्त्री कुठल्या जातीची कुठल्या धर्माची आहे हे न बघता मुलींना सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी स्त्रियांची पहिली शाळा सुरू करणाऱ्या या महान दैवतेला, स्त्री शिक्षणाच्या दैवतेला शेतकरी संघटना महिला आघाडीकडून विनम्र अभिवादन. स्त्रियांनी शिकावं हा ज्योतिबांचा मानस. आणि ज्योतिबांनी ही सुरुवात आपल्या पत्नीपासूनच केली. आणि सावित्रीबाईंच्या शिक्षणाची मनोमन इच्छा होती ती संधी स्वतःच चालून आली. सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेच जाऊ चला, विद्यादेवीस प्रसन्न करूनी वर मागू तिजला चला, अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला, युगायुगाचे जीवन आपुले फेकून देऊ चला चला, नकोच इच्छा आरामाची ईर्षा धरूनी शिक्षणाची, संधी घ्या छान तुम्ही आजची, अनुकूलता बघ कालगतीची, न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊन शिकू चला, गुलामगिरीची युगायुगाची बेडी तोडू चला चला. त्यामुळे ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घेऊन मुलींची पहिली शाळा पुणे येथे भिडेवाड्यात सुरू केली. आणि त्याच शिक्षण गंगेचे आज चांगले परिणाम 21व्या शतकात दिसत आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज सावित्रीच्या लेखी उभ्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जसं काही त्यांच्या पायाला भिंगरीच लागली की काय असं वाटू लागलंय. कारण शपथविधीनंतर कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात दादा हजेरी लावतायत, त्यामुळे दादाच्या कामाची एक्सप्रेस सुटली आहे असंच म्हणण्याची वेळ आली आहे. पाहूया त्याच्यावरचा खास रिपोर्ट. हे खोटं नाही सांगत, मला काय कुणाच्या बापाला घाबरायची, मी कुणाच्या वाकड्यात शिरायचं, कुणी माझ्याच वाकड्यात शिरायचा प्रयत्न केला कामकाजाचे माझ्या परिणाम मी सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस चर्चा होती ही घरातली चर्चा आहे. घरातली चर्चा काही सगळीकडे सांगत वेशीवर सांगायची नसते. 6 महिन्यात 2 वेगवेगळ्या आघाड्यांसोबत शपथविधी. 2 दिवस सगळ्या टेलिव्हिजनवर दादा दिसले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. आणि शपथ घेताच दादांच्या पायाला जशा भिंगऱ्या लागल्या, शपथविधीनंतर दादा कधी या कार्यक्रमात तर कधी त्या बैठकांमध्ये, कधी कामासाठी आलेल्या सामान्यांच्या घोळक्यातही दिसले. दादांच्या कामाची एक्सप्रेस सुटली त्याची कारणे काय आहेत, दादा धडाकेबाजपणे कामाला का लागलेत असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र त्यांना ओळखणारेच म्हणतायत अजितदादांच्या कामाची हीच पद्धत आहे. गेली 5 वर्ष ते सरकारमध्ये नव्हते, त्यामुळे सरकारमध्ये येताच त्यांच्या कामाची एक्सप्रेस सुटली. मंत्रीपदाची शपथ घेताच अवघ्या तासाभराच्या आत अजित पवारांनी आपल्या शैलीची चुणूक दाखवत मंत्रालयात मुख्य सचिवांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. जो निर्णय देईल त्या पद्धतीचं खातं घेऊन मी मागच्या 15 वर्षामध्ये अनेक वेगवेगळी डिपार्टमेंट सांभाळलेली आहेत. शेवटी कुठलंही डिपार्टमेंट असलं तरी त्याच्यातनं काम त्या ठिकाणी करता येतं. त्याच्यामुळे पक्ष आणि वरिष्ठ जे ठरवतील त्या खात्याची जबाबदारी घेणार आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याच्या करता खूप मनापासून प्रयत्न करणार. शपथविधीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दादा मंत्रालयात धडकले. त्यांना राज्याची स्थिती जाणून घ्यायची होती. त्यांनी राज्याची स्थिती जाणून समजून घेतली आणि रात्री उशिरापर्यंत विविध प्रशासन बाबत विविध अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नव्या वर्षाचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. याचं कारण 31 डिसेंबरला कसं नियोजन लागतं याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. माझ्या परिणाम मी सुरुवात केलेली आहे. अजून खातेवाटप त्या ठिकाणी झालं नाही, परंतु खातेवाटप झाल्यावरच कामकाज होतं असं काही नाही. मला काही मी कुणाशी पण त्या ठिकाणी बोलू शकतो. माझ्या परिणाम मी सगळ्यांशी बोलतोय आणि जेवढं काही काही करता येईल तेवढं करतो. अजितदादांनी सुरू केलेल्या कामाच्या धडाक्यानं मंत्रालयापासून ते जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांनाही धावपळ करावी लागली.
आणि एकीकडे मुंबईत खातेवाटपाचं गुराळ सुरू होतं, महाविकास आघाडीत मतभेदाच्या बातम्या येत होत्या आणि दादा मात्र मुंबईहून रात्री उशिरा निघून ते पहाटे कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले. वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, परिस्थितीची माहिती घेतली. प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती अजित पवारांना दिली. आज देखील सरकारने पोलिसांनी बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. माझं या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्या करता ह्या शौर्यस्तंभाला अभिवादन करण्याच्या करता येत असतात. जरूर त्यांनी त्या ठिकाणी यावं, परंतु येत असताना शांतता राखावी. कुठल्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवू नये, कारण तुमच्या माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीय सलोखा ठेवायचा. कोरेगाव भीमा स्तंभाला अभिवादन केल्यानंतर अखेर सगळ्याचं लक्ष लागलेल्या खातेवाटपाच्या बैठकीलाही अजित पवार हजर राहिले. कुठली खाती द्यायची हा पूर्ण निर्णय पवार साहेब त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी तशा पद्धतीनं जयंतरावांना मला सांगितलेलं आहे. तो कागद आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी देतोय आणि त्या पद्धतीनं त्यांची खातेवाटप होती. अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचे अनेक जण दाखले देत आहेत. अगदी त्यांच्या हातात घेतलेली कामं कशी पूर्ण करतात त्यापासून ते त्यांच्या चांगल्या गुणांवरही. हे उद्याचा विचार करून उत्तम काम झालं पाहिजे याच्यात अजित पवार सारखा मंत्री दुसरा कोण नाही. आता मी पुण्यामध्ये बघतो, बारामतीमध्ये बघतो, किंवा त्याच्याकडे असलेल्या विभागाची तुम्ही कार्यालय बघा, नवीन बनलेल्या इमारती बघा, इतक्या नेटक्या चांगल्या डिझाईनच्या आणि दीर्घकालीन लक्षात असतील अशा प्रकारचं काम हे त्यांच्या या सगळ्याकडून होतं. ही त्यातली जवळची बाजू आहे. अजित पवारांचा चांगला गुण म्हणजे एखादी गोष्ट नसेल पटत तर नाही म्हणून सांगणे, पटत असेल तर हो म्हणून सांगणे, काम होत नसेल तर नाही म्हणून सांगणे, होत नसेल तर होत असेल तर चटकन करणे, हा सगळ्यात चांगला गुण आहे. आणि सगळ्यात चांगला गुण जो आम्ही सगळ्यांनी देखील आत्मसात केला पाहिजे म्हणजे सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करणे, हे बऱ्याच जणांना जमत नाही आणि ते एवढं सोपंही नाही, हा सगळ्यात चांगला गुण. शपथविधीच्या चौथ्या दिवशी अजित पवारांनी दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली आणि यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी देखील केली. 2 वर्षात काम पूर्ण करणार असे आश्वासनही जनतेला दिले. कॅबिनेट मिळाली की काम जोमाने सुरू होईल आणि काम जानेवारीत सुरू झालं की साधारण 2022 जानेवारी फेब्रुवारीतच पूर्ण करायचं किंवा अशा पद्धतीचं किमान 14 एप्रिल 2022 पर्यंत ते काम पूर्ण होईल आणि हे स्मारक सगळ्यांच्या करता खुलं होईल असा आमचा प्रयत्न राहील. अनेकदा अजित पवारांच्या भाषणात मिश्किलपणाही दिसून येतो. त्यांच्या या बिंधास्त बोलण्यामुळे त्यांची भाषणही गाजतात. कशा पद्धतीचं सरकार चाललं याचा कुठेतरी ताळमेळ आहे का नाही? तुम्ही मला उत्तर द्या की त्यांचं काय जवानांची चूक आहे? ते तृतीय श्रेणीमध्ये आहेत म्हणून त्यांना कर्जमाफी नाही? कशा पद्धतीचं सरकार चाललेलं आहे? अजिबात कशाचा विचार करत नाही. काय नुसते अधिकारी सांगतील तेवढं वय म्हणायचं आणि चाललेत पुढे. पुन्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही नाही ही चौथं नाही आता 5वा जीआर काढा की सही करायची. कोंबडा काढला की जीआर निघाला. या पद्धतीचं सरकार नाही चालत सुभाष देशमुख साहेब. अंधश्रद्धा 21व्या शतकात आपण आलोय. 2020 2020 सुरू झालं ना बाबा, आता काय तू असं करतो? नाही हो मी नाही नाकारली, मला जी दिली मी त्यांना सांगितलं सिनियरिटी प्रमाणे करा. काल मी आणि मुख्यमंत्र्यांनी चीफ सेक्रेटरीला तसं सांगितलं, तुम्ही बघा यादी माझ्याकडे पण आहे. आता देताना आम्ही बाकीचे पहिलं त्यांनी अजित पवारला घेतलं, अजित पवारला एक चेंबर दिलं, नंतर अशोक रावांना घेतलं कारण ते सिनियरिटीमध्ये बसतात, त्यानंतर दिलीप वळसे पाटील बसतात. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर बरोबरच सिनियरिटीपासून शेवट राज्यमंत्र्यावर त्यांनी केलेला आहे.
दादा ओळखले जातात ते आक्रमक स्वभावासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी आणि यामुळे ते अनेकदा अडचणीतही येतात. राजकारणाची पातळी ही अतिशय घसरलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही सल्ला दिला की आपण यातनं बाहेर पडलेलं बरं, त्याच्यापेक्षा आपण शेती किंवा उद्योग करू. अशा प्रकारची चर्चा त्यांच्या कुटुंबामध्ये झाल्याचं मला त्यांच्या चिरंजीवांनी यांच्याकडून समजलं. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये त्यांनी आपला राजीनामा हा माननीय सभापती अध्यक्ष विधिमंडळ विधानसभा यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी अध्यक्षांना असं समजतंय. एका रात्रीत राजकीय भूकंप करीत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या अजित पवारांचा प्रभाव राजकारणातून कमी होईल असं काहींना वाटलं, पण तसं घडलं नाही. इकडे जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदलून ते मागे फिरले, भाजपाला दणका दिला, पुन्हा महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता त्यांच्या कामाची एक्सप्रेस सुटली आहे. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आज पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर साधला निशाणा. खासदार अमोल कोल्हेंनी घेतली आळंदीमधील प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक. शिरूर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू. आणि लोणावळ्यात चोरांचा प्रतिकार करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा चोरांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.